तर उंबरले आणि पडल्यांच्या मध्ये सामना आपण पाहतोय. उंबरले संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, शतकशी चुकला. अहमदनगर पडले संघाला तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा स्पर्धा. सरपंच 2017 आमचा स्पेली दिवस संपतो. आम्ही थोडीशी विचार घेतोय. ओट टू जगदीश पाटेकर आपण बोलतोय या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण स्पर्धा पाहता यावेळेस जय श्रीराम क्रिकेट संघ भोणवले आयोजित सरपंच चषक अत्यंत मोठी आणि मानाची स्पर्धा विभागामध्ये आहे. अंबरनाथच्या विभागामध्ये एकमेव मोठी स्पर्धा बघतोय आपण. तर सामना सुरू होतोय दोन्ही संघांना. विश्वाल दुपास बौद्ध टीम शो द गुड क्रिकेट. पहिला चेंडू अतिशय चांगला होता, स्टेट डाइव कवर करण्याचा प्रयत्न. मात्र पहिल्या बाउन्स वरती चेंडूला उचललं जाते. तोपर्यंत वेळ होता एक धाव एक पडण्याचा. पहिल्या चेंडूवरती स्वतःच खातं खुलं केलं जातंय. स्ट्राइकला फलंदाज होते राकेश आणि मयूर ठाकूर. तर मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पडकावणारा मयूर ठाकूर याला बघतोय. फार सुरेख या मैदानामध्ये साकारली होती तो फलंदाज मयूर ठाकूर. कारण दोन्ही संघ एकाच विभागातील आहे, डोंबिवली विभागातील दोन्ही संघ आहेत. त्यामुळे निश्चितच एकामेकाच्या उणीवा या संघांना माहीत असलेल्या शंकाच नाही आहे. एकीकडे बघतोय आपण या गावधी उंबारली संघाला, तर दुसरीकडे आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव संघाला बघतोय. तर एकदा बाली या धावपळीवरती स्ट्राइकला रोटेट केलं जात आहे. स्ट्राइकला मयूर ठाकूर. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करतोय चेंडूला. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे जातोय. पहिला दणदणीत चौकार. असे गाणे आणा ज्यावेळेस सामन्यामध्ये मजा येत नसतो त्यावेळेस मात्र आमच्या डीजे मास्टर कधी पोपट चिमणीचं गाणे लावतात तर कधी बाबूराव शांताबाईला बोलवलं जात आहे. मात्र या ठिकाणी मयुराने आपला फार लवकर परिचय दिला की ज्याने या वेळेस चौकार टाकून आपले परिचय देण्याचा प्रयत्न केलाय. पाच जाबा धापडक्यावरती सोमनाथ आचंडू यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपला केल्याच होतं. मात्र एष्ट्या उद्ध्वस्त होतात आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय सोमनाथ भोईर. फलंदाजाने चौकार दाखवला होता तो फलंदाज मात्र आदर्श पडलेगाव संघाचा परतलाय. या ठिकाणी पाच जबा धापडक्यावरती गुड बॉलिंग परफॉर्मन्स. या ठिकाणी कमबॅकचा संकेत दिला जातात. सोमनाथ भोईर एक अत्यंत सिनियर खेळाडू या गावदेव उंबारली संघाचा, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवला. हा चेंडू ऑन साईडला, मात्र क्षेत्ररक्षण करा. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची उचल करतोय. तोपर्यंत वेळ होता या दोन धाबा एक पडण्याच्या. मात्र दोन धाब्याने कातकुल करतोय फलंदाज सागर पाडेल. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. सात धावा धापडक्यावरती चार षटकांचा सामना असणार आहे. मात्र एकच विभागातील दोन संघ या मैदानावरती बघतोय. सोमना षटका दिला, पुढचा चेंडू मोठा फटका मिडॉनला झेल टिपतोय. फलंदाज बाद गुड बॉलिंग परफॉर्मन्स, दुसरं विकेटचं पदन.
एक अतिशय सुरेख गाणा क्रिकेटित म्यूजिक दुहेरी संगम या मैदान भरती मात्र गोलंदाज सोमनाथ भैरवची प्रशंसा करावी लागेल. अतिशय चांगला षडक हा चेंडू पॉवर पॉइंटच्या वरून दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. आउटफील्ड पास आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमापलीकडे राष्ट्रवादी चौकार. अतिशय सुरेख गाणा फलंदाजाने या डिवेलेस चौकार दाखवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात दोन चौकार बघतोय. संयुक्तरित्या दुसऱ्या आणि सहाव्या चेंडूवरती चौकार आलाय. 12 धावा धापडक्या भरती. या दरम्यान या स्पर्धेच्या अतिशय दानशूर व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे पांडुरंग भाग्यवान यांचं आगमन झालंय. तर त्यांना विनंती आहे मंचावरती या. 11 धावा धापडक्या भरती आल्यात. तर बघा निश्चितच या ठिकाणी स्कोरर 11 धावा धापडकेवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अतिशय सुरेख षटक दोन फलंदाज बाद झाल्यात. मात्र एकीकडे स्वप्नील पाटील आणि राकेश हे फलंदाज मैदानामध्ये बघतोय. मात्र जे एकमेव पॉवर सर्कलचं षटक होतंय त्याची सांगता झाली आहे. आणि आता पळा जर बघितलंय मैदानावरती तर क्षेत्ररक्षण हे पूर्णपणे विखुरलेलं बघायला मिळेल. हॅमरसन कंपनी कडून गोलंदाजी करतोय कॅप्टन ऑफ टीम सचिन भोईर. पहिला चेंडू रिलीज करतोय. अतिशय चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. मात्र चेंडूवरती दोन रक्षक आल्या तोपर्यंत वेळ होता. या दोन धावा एक पटण्याचा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. मात्र दोन धावा रोखू शकलं नाहीये. या दोन्य धावसंख्या पुढे सरकली जात आहे. मात्र या जोडीला या षटकामध्ये मोठी धावसंख्या वाढवावी. धावसंख्येचा वेग जो आलेख आहे तो उंच बाबा लागेल या दोन षटकामध्ये. निश्चितच या ठिकाणी दोन फलंदाज बघतोय स्वप्नील पाडील सारखा फलंदाज ज्याने चौकाराने सुरुवात केली आहे. मात्र हा चेंडू अतिशय चांगला होता फलंदाजाला समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. बघा या ठिकाणी सचिन आला गोलंदाजी भरती. पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्याच्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. गुड कमबॅक केलाय या गोलंदाज सचिन भोईराने. अतिशय चांगला सामना बघायला मिळाला मैदान भरती. हा चेंडू क्लीन बोर्ड अतिशय चांगला होता अंडरराइज केल्याचा होता फलंदाज बाद तिसरा गडी मैदानातून बाहेर. गीतकार होते आमचे विनोद पाडेल मॅन फ्रॉम भोपाळ. अतिशय जवळचे मित्र ज्याने समालोचनामध्ये निश्चितच सुरुवात त्यांची झाली होती. मात्र आता अत्यंत इम्पॉर्ममध्ये म्हटलं तर वावे टळणार नाही आहे कारण ज्यांच्याकडून बरेच समालोचन शिकायला मिळते. विनोद पाडेल आमच्या भोपाळचे यांचा आवाज आपण ऐकला. हा चेंडू मोठा फटका चेंडू मात्र लॉंग ऑनला फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा संघ आदरा बसतोय तो आदर्श क्रिकेट संघ पडले संघाला.
गीतवरती आधारित गाणं या सीझनला लॉन्च झालं होतं. अतिशय सूर्य गाणं बघतोय आपण. मात्र या ठिकाणी या पडझड झाली आहे ती पडलेगाव संघाची. दोन धक्के बॅक टू बॅक दिल्यात गोलंदाजा सचिन. हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका स्वतःचा बचाव केलाय. एकदा अंकित करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र चित्त्याच्या चपळाईने या दोन धावा अंकित केल्या जातात धावपळक्यावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव संख्या 15 वरती नेऊन ठेवल्या. या षटकाचा विचार केला तर बॅक टू बॅक दोन धक्के दिल्यात या पडले संघाला. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. एकीकडे वैभव मात्रे आणि दुसरीकडे सलामीचा फलंदाज राकेश मैदानामध्ये स्वप्नील मात्रे याला बघतो. हा चेंडू मोठा फडका पुन्हा एकदा लॉन्ग ऑनला. मात्र पहिल्या बाउन्स वरती चेंडूला उचललाय. गुड फिल्डिंग तेवढा चांगला अतिशय थ्रोपैकी येतोय आणि एकच धाव मिळतोय. 16 धावा धापडक्यावरती एक पडल्या गेल्यात. कारण पहिल्या षटकात आल्या होत्या 11 धावा आणि या षटकात आल्यात फक्त 5 धावा. गुड कम बॅक केलं मी म्हणेन सचिन भोईर या कर्णधाराने आणि दोन षटकानंतर फक्त 16 धावा धापडक्यावरती. डिझाईन खेळ संपलाय. पहिल्या क्षेत्रात 11 धाबा, दुसऱ्या षटकात फक्त 5 धाबा, दोन षटकामध्ये 16 धाबा धापडक्यावरती हटल्या. मात्र फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट बचावात्मक पवित्रा घेतला होता या आदर्श पडले संघाने. मात्र दोन षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवावा लागेल. येणारे दोन षटक कसे असतील या ऐकूया पुन्हा एकदा गणेश मात्रे यांच्याकडून. तर थँक्यू जगदीश. आपण पाहू शकता थोडस डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला भेटलं या पडले संघाकडनं. नेम कारण झालंय की आघाडीचे फलंदाज 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात आणि 5 फलंदाज बाद होताना पाहतोय. तर पडले संघाचे त्याच्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी सचिन भोईरचा संघ आपण गणला जातोय. तर उंबारली संघ आणि या उंबारली संघाने अतिशय चांगला क्रिकेट दाखवला, दर्जेदार क्रिकेट आणि क्रिकेटची क्वालिटी दाखवली या मैदानावरती. आणि मात्र सातत्यपूर्वक कामगिरी ज्या पहिल्या सामन्यामध्ये जी कामगिरी रचली गेली होती या संघाच्या माध्यमातून आणि त्याच प्रकारची कामगिरी या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय या गोलंदाजीच्या जोरावरती. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज श्याम भोईर हा गोलंदाज पाहतोय आपण. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, 4 षटकांचा सामना असेल, 2 षटके संपली गेल्यात या पूर्वार्धामध्ये. तर मागच्या मॅचचा हिरो याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन मात्र सन्मानित केलं होतं आमच्या समलोचन कक्षामध्ये. त्या गोलंदाजावरती पुन्हा एकदा भरोसा दाखवला गेलाय संघनायकाने. तो गोलंदाज पाहू शकता श्याम भोईर. हा चेंडू स्लॉर चेंजिंग गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर सलग श्रीरक्षकाच्या हातामध्ये सरसवलाय पहिला चेंडू. डॉट चेंडू पाहू शकाल आपण या गोलंदाजाला, अतिशय चांगली लाईन लेग. कारण अचूक टप्प्यावर चेंडू फेकला गेला, त्याच्यानंतर फुटवर्कचा वापर नव्हता फलंदाजाकडनं. तर स्वप्नील पाहतोय आपण फलंदाज, तर स्वप्नील फलंदाज पाहतोय आणि स्वप्नीलचा फुटवर्कचा वापर नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फसल्यात आणि डॉट चेंडू फेकला गेलाय. हा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे, जज करतोय क्षेत्ररक्षक, चुका दर्शवणार नाही. दिस इज अ बिग विकेट. आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. पडले संघाला लागणारा असा 6वा झटका. तर पाहू शकाल 5वा फलंदाज बाद झालाय, कारण थोडंसं मिस्टेक झालं होतं. 5 फलंदाज बाद झालेत. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजाकडनं. श्याम मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. श्याम भोईर याचा वापर केला होता, भरोसा कायम ठेवला ऍज अ कॅप्टन संघाचा संघ नाही. पाहू शकता सचिन भोईर या संघाने मात्र या
संघ नायकांनी भरोसा कायम ठेवला श्याम या गोलंदाजावरती आणि मात्र त्या भरोसेवर पूर्णपणे खरा उतरले हा गोलंदाज ज्याने पहिल्या दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज स्वप्नील सारख्या फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये पाठवलाय. तिसरा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा आभेमध्ये हा चेंडू मार्टिंग दिस इज अ सिक्स रन साधावा डांडेड षटकार पाहायला भेटतो फलंदाजाच्या बॅट मधून मोठा फटका. जबरदस्त फलंदाजी यावेळेस लॉंग ऑन चान्स क्षेत्र क्लिअर करतोय फलंदाज आणि अतिशय चांगली फलंदाजी. या फटक्याची नितांत गरज होती या पडले संघाला आणि या षटकाराने धावसंख्या धावपलक पुरे सरसवतोय. तर धावसंख्या धावपलकवर पाहू शकता 22 धावा धावपलकावर पडले संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर. हा चेंडू बॅटचा कडा फलंदाज बाद दिस इज अ बिग विकेट फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने षटकार दाखवला होता भरोसा कायम ठेवला होता आपल्या फलंदाजावरती मात्र ती फलंदाज मात्र बाद होताना पाहतोय बिग विकेट. त्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येते पातास प्रेमात पडावी अशी स्पर्धा आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय कारण अतिशय जबरदस्त स्पर्धा. तर मात्र पाहू शकता आमच्या समूह कक्षांच्या डाव्या बाजूला किशोर सोरकादे साहेबांच्याकडनं मात्र या स्पर्धेसाठी बाईक दिली गेली आहे. अतिशय मोठी स्पर्धा या अंबरनाव विभागामधील प्रथम स्पर्धा अशी असेल की त्या 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि जसजसं मात्र वर्षामध्ये बदल घडताना पाहिलं असेल आपण. हा चेंडू मात्र बॅकबोर्डला गेला चेंडूला दिशा दिली चेंडू जातोय शॉर्ट कव्हरमध्ये तोपर्यंत चेंडूवर येईल डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक सिंगल अली आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धापलकावर एकत्रित धावसंख्या पाहू शकाल स्कोर मोजून 23 धावा धापलकावर 23. मात्र हा षटकाचा विचार केला तर श्याम पोईर या गोलंदाजाने मात्र जबरदस्त गोलंदाजी फेकली आहे आणि मात्र प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलंय या गोलंदाजाने. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र पावतोय आपण उंबरली संघाकडनं आणि पूर्णपणे थोडस बॅकफुटला येताना पाहतोय. तर संघ आपण पाहतोय पडले संघ त्या पडले संघाने फलंदाजीच्या जोरावर पहिला सामना जिंकला होता मात्र तो पडले संघ यावेळेस थोडासा बॅकफुटला येताना पाहतोय कारण गोलंदाजी चांगली झाली आहे उंबरली संघाच्या माध्यमातून गोलंदाज श्याम. हा चेंडू मोठा फटका काबीज करण्याचा प्रयत्न चेंडू दिस इज अ फ्लॅटेड षटकार सहा धावांसाठी आणखी एक ब्रँडेड षटकार गुड इनिंग. तर धावसंख्या धापलकर षटकाराच्या मदतीने धावसंख्याचा मात्र वेग वाढतोय 29 धावा धापलकावर पाहू शकाल आपण पडले संघाची धावसंख्या. चौथं षडक डेट ओव्हरच षडक आपण पाहतोय गोलंदाजावरती भरोसा कायम केलाय. तर राजकुमार हा गोलंदाज मैदानावरती चौथं षडक स्लोगनचं षडक फेकण्यासाठी सज्ज. अतिशय चांगला फटका पाहायला भेटला मागच्या चेंडूवरती त्याने प्लॅटे स्ट्रोक दाखवला सीमा पलीकडे आणि या षटकाने धावसंख्याला वर्णी दिली आणि धावसंख्या धापलकावर. मग तिसरं षडक संपल्यानंतर धावसंख्या 29 धावा पहिला चेंडू राजकुमार. हा चेंडू पुन्हा एकदा कट शॉटचा वापर केला होता वीरेंद्र सेहवाग स्टाईल
शॉर्ट सेलिंग वापर प्रॉपर टाइमिंग घडली नाही, अतिरिक्त बॉम्ब्स होता चेंडू मागे, मात्र शॉर्ट आपल्या चेंडूचा वापर केला गोलंदाजा कर्ण आणि डॉट चेंडू फेकला गेला, पहिला चेंडू राजकुमार या गोलंदाजा कर्ण, तर फलंदाजी मात्र चांगली झाली आहे या शेवटच्या चेंडूवरती। तर पहा आमच्या प्रेक्षक वर्गाला सूचना करतोय आपण तिथे समोर बसल्यात, तर गाड्यांचा आयना जरा फिरवायचा आहे आपण, आमच्या खेळाडूंना थोडस प्रॉब्लेम निर्माण होतोय। ओके थँक्यू। तर पाहू शकाल 29वा पहिला चेंडू डॉट चेंडू फेकला गेला गोलंदाज राजकुमार या गोलंदाजा कडून, उंबरली संघाचा हा चौथा गोलंदाज पाहतोय मैदानावरती राजकुमार। हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप लॉंग ऑन आणि डीप विडॉन क्षेत्राच्या मधोमध, तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धापल पुढे सरसवते, धावसंख्या धापल कर पाहू शकता 30 धावा। अतिशय चांगला क्रिकेटचा मतलब थरार नाट्य आपण पाहतोय, थरार नाट्य परिस्थितीला सामना येताना पाहतोय, एका बाजूला चांगली गोलंदाजी झाली आहे तर दुसऱ्या बाजूला मोठे फडके सुद्धा दाखवले त्या फलंदाजाने, कारण धावसंख्या धापल कर पाहू शकाल आपण 30 धावा, कारण सामना बरस मोठा सामना पाहतोय, कर सुपर 8 मध्ये जाण्यासाठी हा सामना खेळवला जातोय, कोण जाणार सुपर 8 मध्ये, अतिशय जबरदस्त लढत या मैदानावरती पडले पक्ष उंबरली या दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आम्हाला, आणि चांगला क्रिकेट या दोघांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय, आणि या दोन संघांचा विचार केला मतलब क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटची क्वालिटी आणि क्रिकेटची गुणवत्ता दाखवली गेली आहे या दोन संघाने, आणि अतिशय चांगला क्रिकेट दर्शवलाय या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय। राजकुमार तब्बल 2 चेंडू फेकले गेल्यात राजकुमारच्या माध्यमातून, राजकुमारने 1 धाव खर्च केली, धावसंख्या धापल कबर 30 धावा पाहायला भेटल्यात, आणि पुन्हा एकदा ज्या फलंदाजाने मोठा फटका दाखवला षटकार तो फलंदाज टाकीला येतोय। हा चेंडू बघा शॉट पुल पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक ब्रँडेड षटकार माय डीडी गुड शॉट 7 धावा। मी म्हटलं या फलंदाजाने तब्बल 2 चेंडू केले, तेजस मात्र या फलंदाज आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार दाखवले, तर मागच्या 3रा षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार, मात्र स्ट्राईक मिळतात तर 3रा चेंडूवर षटकार दाखवले या फलंदाजाने, अतिशय चांगली फलंदाजी। हा चेंडू पुन्हा एकदा प्रार केलाय चेंडूमध्ये जज केलाय छत्रीकडनं बिग विकेट ज्या फलंदाजाने मोठे फडके दाखवले होता, मात्र तो फलंदाज मैदानाच्या बाहेर तेजस मात्रे बॅक टू द पवेलियन्स डीजे। गोलंदाजा वापर केला या षटकामध्ये राजकुमार या गोलंदाजावरती, मात्र अटॅक केलं होतं फलंदाज तेजस मात्र फलंदाजाने, त्यानंतर राजकुमारने मात्र कमबॅक केलाय आणि विकेट संपादन करताना पाहतोय तर राजकुमार या गोलंदाजाला भद्रवाज फलंदाज जातोय, तर 9व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र दिनेश पाहतोय, 7व्या 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती कशा प्रकारची फलंदाजी करेल। हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका काबीज करण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेटचा पतन, दिस इज अ बिग विकेट, राजकुमार अतिशय चांगली गोलंदाजी, दुसरा झटका दिलाय या षटकामध्ये राजकुमार या गोलंदाजाने, आणि तब्बल 8वा फलंदाज बाद होतोय बिग विकेट।
सटी प्रवेश करण्यासाठी हा सामना मैदानावरती कोणता संघ जाणार सुपर 8 मध्ये मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल अतिशय चांगली गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरड्यावर गोलंदाज आपण पाहतोय राजकुमार हॅट्रिक चेंडू चेंडू मात्र पुन्हा एकदा पाठवण्याचा प्रयत्न डॉट चेंडू आणि या डॉट चेंडू नंतर धावसंख्या धापलकावर चार षटके संपली गेले आहेत हा पूर्वार्ध संपलाय आणि या पूर्वार्धामध्ये आपण पाहू शकता धावसंख्या धापलकावर 36 धावा आणि 37 धावांचं एक सोपंस लक्ष असेल मात्र क्रिकेटमध्ये सोपं लक्ष सुद्धा जेव्हा आपण गोलंदाजी करतोय डिपेंड करतोय गोलंदाजा मात्र त्यानंतर चांगला क्रिकेट दर्शवला तर मी नक्कीच म्हणेल की या सामन्यामध्ये तर पुन्हा एकदा वर्चस्व गाजू शकतोय पडले संघ धावसंख्या 36 धावा 37 धावांचं लक्ष मात्र या 37 धावा उंबरली संघ कशा प्रकारे पूर्ण करेल मी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय रायगड ठाण्याचा बुलंद आवाज आपण पाहू शकता मच्छिंद्र सानाना थँक्यू डीजे हॅलो थँक्यू सो मच गणेश थँक्यू सो मच सोना आणि जगदीश पाटील मी विनंती करेन दोन्ही संघाच्या संघनायकांना पुढचा होणारा सामना सरवली पाडा वर्सेस गोरसई या दोन्ही संघांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी तातडीने संपर्क साधा या पुढचा होणारा सामना या दोन भराट्या संघात मला पाहायला मिळेल तमाम कडे संघाच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय सहर्ष स्वागत आपण पाहतोय स्पर्धा जय श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय सरपंच 2017-18 स्पर्धा पाहतोय या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला बाईक देण्यात येईल 39 संघ या स्पर्धा तुम्ही पाहताय 384 खेळाडूंचा ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि दरवर्षी 365 दिवस प्रेक्षक आवर्जून या स्पर्धेची वाट पाहतात अशी भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला अंबरनाथ तालुक्यातील एकमेव ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय किशोर अंत पाटील साहेब त्यानंतर प्रवीण पन्नास पाटील साहेब देवीदास पांडुरंग पाटील साहेब तसेच आमचे योगेश पाटील सहआयोजक मेघनाथ पाटील शंकू पाटील विश्वनाथ पाटील अरुण पाटील रवी पाटील किरण पाटील निवृत्ती पाटील अलेश थोराट मदन थोराट विलास पाटील सुक्रे आवटे आणि ग्रामस्थ मंडळ बोनोले आणि जय श्रीराम क्रिकेट संघ बोनोले यांच्या वतीने स्पर्धा पाहतोय यश जगदीश पाटील तर पुढचा सामना असेल सरवली बनाम गोरसई या दोन संघामध्ये नाणेफेकीचा अतिश पाटील साहेब यांच्या शुभाशय केले नाणेफेकी जिंकले आहे गोरसई संघाने सरवली संघाने नाणेफेकी जिंकले या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करणं पसंत केलंय थँक्यू जगदीश बिग फाईट सामना आपल्याला पाहिजे आपण स्पर्धेविषयी थोडस बोलण्यासारखं नाही जगदीश आपण पाहतोय ही स्पर्धा सभोवतारी प्रेक्षकांना बसण्यासाठी सुविधा आपण पाहतोय त्यानंतर रिलिंग एक नवीन संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाव पाटील स्मशकामध्ये ही संकल्पना आपण पाहतो रिलिंगची आणि ती येणारी स्पर्धा 24 जानेवारीला ते 2 फेब्रुवारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा टेनिस विश्वातील सर्वात मोठी एकमेव स्पर्धा पाहायला मिळते ही दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाव पाटील स्मशक ही स्पर्धा येणाऱ्या 24 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर मकर संक्रांत चषक ही स्पर्धा तुम्हाला जहानमार क्रिकेट संघ निळजय यांच्या माध्यमातून 49 वर्षाची परंपरा अबाधित ठेवण्याची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल अपकमिंग टुर्नामेंट तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला निश्चित जोहलीची स्पर्धा सुद्धा पाहायला हिंदू हृदय चषक जन्मा क्रिकेट संघ जोहली यांच्या वतीने मंगेश धुळे आमचे चेतन धुळे बाळा कांबरे यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल अपकमिंग टुर्नामेंट तर बोलूया आपण स्पर्धेकडे तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आम्ही स्वागत करतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मला ऐकतात पाहतात तुमचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत यू आर सो मोस्ट वेलकम बिकॉज यू आर द पार्ट ऑफ द टुर्नामेंट मोस्ट वेलकम जॉईन विथ अस डोंट गो एनीवेअर जॉईन द विथ अस एंड एन्जॉय विथ टेनिस क्रिकेट हॅलो तर राजेश वाले साहेबांचा आपण येतो जी सन्मान करावा मी विनंती करेन या ठिकाणी अतिश पाटील आपण सहर्ष स्वागत करावा राजेश वायले यांचा व्यासपीठावरती ओपनिंग जोडी आपण पाहतोय मैदानावरती सलामीची जोडी येते स्ट्रायकरला फलंदाज भावेश पाटील आणि सचिन भोईर असे दोन फलंदाज तुम्हाला बघू शकाल कॅप्टन टीम सचिन भोईर सुद्धा नॉन स्ट्राईकला ओवर द विकेट पहिला चेंडू ऑन साइडला छापून गेल्याचा प्रयत्न यश लाभल्याचे चर्च करतोय त्याच्या अपाक्या जेव्हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग रिझर्व मध्ये निघून जाते दमदणीत चौकार रूम दिला पाहिले की शॉर्ट फायनल मध्ये पूर्ण खाली आहे तो क्षेत्र कर्पीवनचं पहिलं क्षेत्र आपण पाहतोय त्यामध्ये मात्र फायदा घेतोय फलंदाज अटॅकिंग स्टार्स मध्ये भावेश तुम्हाला पाहायला मिळतोय त्याचं खेळण्याचा अंदाज फार वेगळा असतो एक अटॅकिंग स्टार्स मध्ये बघा शफल होतोय
यायला मात्र मोठा फटका ग्लोरियस ऑस्कर गटच्या माध्यमातून अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळेल का तो डीप कवर ट्रॅव्हल होतो परत बेरकट फिल्डिंग परफेक्टच्या पुढे सरकलं वैभव तोपर्यंत मात्र तीन धावा घेण्याचं मानस फलंदाज बाद अंगलटाला प्रयत्न थोडासा नाराज झाला फलंदाज जयेश आणि अली सचिन वरती नाराजगी दाखवतोय बॅक टू पॅव्हिलियन फलंदाज झाला तो भावेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन ड्रेसिंग रूम मध्ये चेंज निघून जातोय सीमा पलीकडे पहिला षटकार पाहायला मिळतोय या दुसऱ्या सत्रातील आपलं लक्ष केंद्रित केलं कॉन्सन्ट्रेट केलं आणि पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचू शकला नाहीये आणि दुसरा धक्का धावचीच्या माध्यमातून ताळमेल पाहायला मिळत नाहीये दोन फॅन्समध्ये अजून एक गडी बाद होतोय आणि अजून एक धक्का उंबाले संघाला या स्पर्धेत सेमी फायनल पर्यंत गेलेला संघ स्पर्धेमध्ये मात्र आज थोडीशी घाई करतोय अति घाई संकटात नाही असं म्हटलं तर कारण पहिला गडी बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये आणि दुसऱ्या गडी सचिन बोईर मात्र बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे सलामीची जोडी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय याचं कारण आहे ताळमेल पाहायला मिळत नाहीये कॉर्डिनेशन होत नाहीये संवाद होत नाही दोन फळांमध्ये त्यामुळे अजून एक गडी बाद पाहायला मिळतोय आणि स्वस्तामध्ये गडी बाद झालेत आणि स्वस्तामध्ये सरवले आपल्या संघाला मात्र करण्यामध्ये यश लाभले एकूण धावसंख्या धापालकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना 13 धावा 2 गडी बाद सुरुवात मध्ये दमदार मिळाली आहे स्ट्राइक अँड फलंदाज कुमार इज अ स्ट्राइक नाव लाईन बघावी लागेल पंच आम्हाला इच्छा करतील पण टपावर जेवढं स्किल झालाय पंच फिरत सर आम्हाला सांगतात की इट इज अ व्हाइट कॉल एव्हरीडे आउट स्टॉप स्टम्प इट इज अ व्हाइट ताळमेल नाहीये अचूक टप्प्या दिशा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होतोय चोख प्रत्युत्तर मिळालं राजेश राकेश कुंभारला मध्ये 2 गडी बाद झाले स्वस्तामध्ये एकूण धावसंख्येपर्यंत सरकते 14 या धावसंख्येवरती राउंड विकेट शॉर्ट बॅक चंडू याने मध्ये शॉटअपलच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस्टर टायमिंग स्ट्रोक चर्च करतोय त्याच्या आवाक्यामध्ये चेंडू येईपर्यंत अक्षय चेंडू खाली आलाय अरे 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या त्यात गुड स्ट्रॅटेजी गुड स्टार्ट पाहायला मिळते तुम्हाला कारण ज्यावेळी तुम्हाला मोठे फटके येत असेल सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करून आपण धावसंख्येला आकार दिला गेला पाहिजे आणि ही संकल्पना पाहायला मिळते प्रेझेन्स ऑफ पॉईंट कसं खेळावं कर 2 गडी बाद झाल्या संघावरती फार मोठी जबाबदारी असते फलंदाजावरती आणि त्याला साजेशी कामगिरी एक परिणामकारक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर्स खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते 16 धाबा धापालकावरती एकूण जिंकण्यासाठी 37 धाबाची गरज असताना दमदार आणि साबत सुरुवात स्टेट डाव करण्याचा प्रयत्न जज करतोय गुड फिल्डिंग स्वप्न चेंडू खाल्याला मध्ये तिला बॅकअप देतोय एकाच एक्शन मध्ये वाटत रो मयूर चेंडू खाल्याला होता फार वेगानं मयूरनं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब जितला होता घेतला होता 3 कॅचेस त्याने घेतले होते स्टँडर्ड फिल्डिंगचा दाखवला होता एकाच एक्शन चेंडू उचलतोय वाट ऑफ फिल्डिंग परफॉर्मन्स मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये आणि षटक पहिले समाप्त होतोय एक महागडं षटक P1चा खूप चांगला सुयोग्य वापर केलाय आणि ह्या P1 मध्ये आल्या ते धावा एकूण 18 धावा तुम्हाला पाहायला मिळाला एक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला 2 गडी बाद धावचीच्या जोरमध्ये पाहायला मिळाले मध्ये धावांचा ओघ कमी झाला नाहीये 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतात या पहिल्या षटकाच्या
केलेस. गुड स्टार्ट, व्हेरी गुड स्टार्ट. पिमांचा सुयोग्य वापर कसा करावा 1996 च्या विश्वकपमध्ये आपल्याला कालू वितरण जयसूर्य यांनी शिकवलं होतं. त्यामध्ये पी1 आणि पी2 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये धावांचा ओघ आता पाहत असतो. क्रिकेटमध्ये नाविन्य पाहायला मिळतोय आणि तेच नाविन्य या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालंय. आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. सरपंच 2017-18 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक देखणी स्पर्धा, एक लावण्य सुंदर स्पर्धा पाहायला मिळते, एक बहुचर्चित आणि लोकप्रिय स्पर्धा पाहायला मिळते. 365 दिवस लोक या स्पर्धेची वाट का पाहत असतात याचं उत्तम उदाहरण आला मिळते. कारण शिस्त या स्पर्धेचा पाय आणि पारदर्शकता या स्पर्धेची ओळख आहे. नवीन नवीन संकल्पना राबवणं हे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 365 दिवस लोक या स्पर्धेची वाट पाहतात. ती यशस्वी बहुचर्चित आणि लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच 2017-18 आपण स्पर्धा पाहतोय. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज स्वप्नील मात्रे 18 धावा तब्बल आल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. क्षेत्रक्षण विखुरलं गेलं आपण बघू शकाल. सो मेनी प्लेयर्स स्टँड इन बाउंड्री लाईन स्टॅम्पिंग बिकॉज ऑफ पॉवर प्ले इज एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. द मॅच विल बी 4 ओव्हर. दे हॅव टू चेस 37 रन. बेस्ट ऑफ लक. ब्लॉक आता चेंडू तेवढा चांगल्या तरी खेळून काढला. प्लेसमेंट बघा किती चांगली पाहायला मिळते. क्षेत्रक्षण पुढे सरकला डीप कव्हर वरनं. वैभव चेंडू खाली फार वेगानं. गुड थ्रो गुड फिल्डिंग. मात्र एक धाव रोकू शकला नाहीये. किती संयम पाहायला मिळते दोन फलंदाजांमध्ये. कारण दोन फलंदाज सुरुवातीचे सचिन आणि भावेश बाद झाल्यानंतर मध्ये जबाबदारी स्वीकारतो अमोल पाटील आणि कुमार पाटील. जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. जबाबदारी ढकलणं सोपं असतं. मात्र जी लोक जबाबदारी स्वीकारतात त्यांना समाजामध्ये मान असतो. म्हणून आमच्या सरपंच साहेबांना समाजामध्ये भरपूर मान आहे आणि त्यांच्यात नावानं ही स्पर्धा खेळवली जाते. गुड अचीवमेंट, गुड इव्हेंट, बिग इव्हेंट. राऊंड विकेट येतोय. ओ व्हाट अ टायमिंग. प्लेसमेंट बघा. मिस टायमिंग जज करतोय. राकेश चेंडू खाली गुड कॅच. तिसरा गडी बाद तिसरा धक्का यायला मात्र उंबार्ली संघाला डीज आहे. तीन गडी बाद आपण पाहतोय. दोन धक्के पाहिले होते. दोन धक्के आपण धावचीच्या सर्वमध्ये पाहिले होते. आता झेलबाद पाहायला मिळतोय. एका बाजूला धावांचा ओघ पाहायला मिळतोय. मात्र एका बाजूला गडी बाद होताना आपण पाहतोय. हीच परिस्थिती आपण पहिली पडल्याच्या माध्यमातून आदर्शले पडले संघाच्या माध्यमातून धावांचा ओघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 8 गडी गमावले 4 षटकांमध्ये आणि 36 धावा टाकून 37 धावांचं आव्हान उभं केलंय. यावेळी मात्र आपण पाहतोय ते गावदेव क्रिकेट संघ उंबारले या संघासमोर दमदार संघ आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या ओनी दोन्ही आणि एकमेकांचे स्ट्रॉंग जर माहिती असताना असं संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पारंपरिक द्वंद्व युद्धी हे दोन्ही संघ तुम्हाला कल्याण डब्ल्यू पी एस पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर येतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा दोन संघांमध्ये एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय तेव्हा थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय आणि सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळेल अशी आपल्याला अपेक्षा पाहायला मिळते. तीन कडी बाद धावसंख्येला आकार नाही आकार देतो. 19 या धावसंख्येवरती आमचे एक स्कोर आम्हाला तीन स्कोर आम्हाला लाभले. गुण लेखक आमचे तुकाराम वाघ सिद्ध चिंतामन चिडे आणि सोपान वारिंग असे तीन स्कोर आम्हाला लाभले आहेत. व्हेरी गुड स्कोरिंग. राऊंड विकेट रिव्हर्सच्या माध्यमातून प्रॉपर टायमिंग. व्हाट अ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. वन बॉल सीमा पर्यंत दीप तरमॅन इजरला क्रॉस द बाउंड्री 4 रन्स. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना मात्र कमालीचं उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं की सामना कसा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आपण आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये 4 सामने पहिल्या सत्रातील दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. दुसरं सत्र सुरू असताना दुसरी षटक मार्गस्थ असताना 23 धावा 37 धावांची गरज आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना स्ट्रायकरचा फलंदाज अमोल पाटील मात्र तुफानी फलंदाजी करतोय. विध्वंसक फलंदाजी करतोय. एक वादळी फलंदाजी निर्माण करतोय मैदानावरती. घात लावून बसतोय. चेंडू मात्र ऑन साईडला खेळायचा होता. मध्ये चेंडू ऑफ साईडला अँड लास्ट मोमेंटला मात्र कट करतोय. स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॅकफुट स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चौफेर फलंदाजी करतोय फलंदाज मैदानाच्या चारी बाजूला. इज प्लेइंग इन ऑल डायरेक्शन. इज हिटिंग ऑल ओव्हर ग्राउंड. व्हेरी गुड परफॉर्मन्स. धावसंख्येला फार वेगानं आकार होतोय. 19 धावसंख्या पुढे सरकतोय. प्रेक्षकांच्या कालचा ठोका चुकवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतील का. 24 धावा आतापर्यंत अंकित केल्या जातात. सुपर एट क्वालिफायसाठी आपण सामना पाहतोय. जो संघ जिंकेल सुपर एट मध्ये उंच भरार घेईल. मात्र कोणता संघ जिंकणार. पडले आदर्श पडले की गावदेवी उंबारले. राऊंड विकेट रिवर्सच्या माध्यमातून अजून एक फटका पाहायला मिळतो तुम्हाला. मध्ये क्षेत्रक्षण जज करतोय. वैभव चेंडू दुसऱ्यांदा चेंडू त्याच्याकडे येतोय. गुड फिल्डिंग गुड थ्रो. मात्र एक धाव अंकित करता मध्ये रोखू शकला नाहीये. आणि 19 धावांचा 2 षटकांचा वाजवी खेळ सुरू असताना आपण पाहतोय. 25 धावा धावांवरती 25 लास्ट ऑफ द 3 विकेट्स. यू आर वॉचिंग द बिग फाईट पडले वर्सेस उंबारी. बिग फाईट वेअर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते सामना. एम्प्लॉय द टार्गेट 37. दे हॅव टू चेस the big fight. Funchu is above loss of the 3 big guys. Focus is second over. The match has been 4 overs. Golada such a big one.
चेंज ऑफ पेस तेवढा चांगला फटका क्रिकेटचा स्क्वेअर कटच्या माध्यमातून कुलगडाचे जज करतोय. गुड फील्डिंग असता खबरला राकेश चंडूकला आलाय तोपर्यंत मात्र दोन धावा रोखू शकला नाहीये. गुड स्ट्रॅटेजी गुड पार्टनरशिप आणि षटक समाप्त होते दुसरं. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पहिले 18 दोन गडी बाद त्यानंतर मध्ये संघाला चांगलीच भागीदारी निर्माण करू दिली फलंदाज रुपेश पाटील पाचव्या नंबरचा फलंदाज आणि अमोल पाटील तिसऱ्या नंबरचा फलंदाज असे दोन फलंदाज मात्र संघाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. 37 धावांची गरज असताना गुड स्ट्रॅटेजी एकूण 3 गडी बाद धावसंख्या आपण पाहतो होती 27 धावा उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि तब्बल 10 धावांची गरज. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय मध्ये शेवटच्या क्षणामध्ये सामना कसा पाहायला मिळेल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमाने स्पर्धा 158 देशामध्ये याचं थेट प्रेक्षेपण केलं जातं टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून. एका बाजूला आपण दोन स्क्रीन पाहतोय प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुविधा आपण पाहतोय एक ड्रेसिंग रूम आपण पाहतोय समोर व्यासपीठाच्या आपण या वृक्षवली आमा सोहिरे असं आपण झाड आपण पाहतोय रोपटे पाहतोय सुशोभीकरण आपल्याला पाहायला मिळतोय समोर आमच्या या भव्य दिव्याच्या ट्रॉफ्या वर्ल्ड कपची आठवण करून देणाऱ्या सोनेरी ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. समोर आमच्या तुम्ही बघू शकाल ही बाईक ऍक्टिव्हा तुम्हाला बाईक पाहायला मिळते जी मॅन ऑफ द सिरीज साठी हु विल बी लकी गाईज हु विल द लकी गाईज यू विल गेट आन्सर इन शॉर्टली अँड हु इज गोइंग टू बी चॅम्पियन फॉर दिस टुर्नामेंट यू विल गेट आन्सर शॉर्टली टिल 5 o'clock. डोंट गो एनीवे जॉईन विथ अस टुडे इज अ मंडे टुडे इज द फर्स्ट डे ऑफ द दिस इयर 2018 मोस्ट वेलकम हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू वन्स अगेन. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज तर आर्थिकेटचा सामना मात्र दोन संघांमध्ये चांगला पाहायला मिळतोय. यापुढचा सामना तुम्हाला अजून मोठा पाहायला मिळेल तो सरवली वर्सेस घोरसई या दोन नामांत आणि दिग्गज संघांमध्ये. आज सामना आपण पाहतोय नामांकित संघांमध्ये उंबरलेली पडल्याचे दोन नामांकित संघ मोठे संघ आपण पाहतोय आणि दोन संघांमध्ये आपण आज सामना पाहतोय. 12 चेंडू 10 धावा एक षटक कसं असणार आहे याच्यावरती अवलंबून असणार आहे हे सामन्याचं प्रतिबिंब. तर या षटकामध्ये तुम्हाला निश्चित समजेल की सामना कोणाच्या बाजूला जास्त झुकताना पाहायला मिळेल. राऊंड विकेट पुलटा चेंडू बॅटचा फेस करतोय जज करतोय स्कोर ऑफ द विकेट. गुड फिल्डिंग मयूर चेंडू खाली मयूरकडे तिसऱ्यांदा चेंडू येतोय. मागच्या षटक सामन्यामध्ये मयूरने 3 झेल टिपले होते आणि त्याला आम्ही ऑर्डर परफॉर्मन्स म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला होता. ही वॉज अवॉर्डेड मॅन ऑफ द मॅच इन द लास्ट मॅच व्हेर वेल प्लेड इन द लास्ट मॅच इन द प्रिवियस मॅच. एकूण धावसंख्या येणारे चेंडू आता राहिले ते 11 आणि गरजी मात्र 9 धावांची. व्हेरी गुड कम बॅक बघा चेंडू मात्र प्लेस करायचा फलंदाजाला चेंडू टप्प्याने थोडस लो राहतोय गुड लेग स्पॉटवरनं चेंडू टेकअप करण्याचा प्रयत्न मात्र लो राहिलाय. सरवली संघाचे संघ नाही का एकच सरवली संघाच्या संघाने आपण मंचावरती संपर्क साधा आयोजकांशी. 10 चेंडू आणि 9 धावा अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे पडलेगाव संघासमोर. तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळतोय द मॅच इज आउट ऑफ डेंजर द मॅच इज बॅलन्स नाव. ब्लॉकाचा चेंडू तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय बघा बॅकलिपला खात दर्शन स्ट्रोक तुम्हाला पाहिले मध्ये गुड प्लेसमेंट सिंगल ऑफडाच्या माध्यमातून एक्स्ट्रा गावला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत सिंगल सिंगल डबलचं समीकरण सुद्धा साधून हा सामना जिंकता येऊ शकतो असा आत्मविश्वास यावेळी मिळतोय. तो फलंदाजामध्ये मात्र उंबारले संघाकडे सर्वतोवरी प्रयत्न करतोय हा संघ पडल्या संघ कसोसीने प्रयत्न करतोय या संघाला थांबवण्याचा मात्र त्यांना थांबवता येत नाहीये हे त्यांचं दुर्दैव. शॉर्ट पे चेंडू हुक केलाय फाले चेंडू तिथे जज करतोय पाकाच्या बाहेर चेंडू आणि वैभव चेंडू बीट करतोय सीमा पलीकडे धंदानी चौकार आणि हा चौकार मात्र आता सामन्याला कलाटी देतोय सामना खुला होतोय. येणारे चेंडू राहिले ते आता मात्र 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. बऱ्याच काळानंतर तुम्हाला मध्ये चौकार पाहायला मिळतोय आफ्टर लॉंग टाइम वी हॅव सीन द टेरिफिक स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन इन द जेनियस क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. सावकार पाहायला मिळतोय आणि सामन्याला मात्र खलाटणे येते. येणारे चेंडू 8 आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा असते तर मजा आली असती मध्ये समीकरण उलट आहे 8 चेंडू आणि 4 धावा. उंबाले संघामध्ये जिंकण्याच्या उंबट्यावर स्टेट ड्राव सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र मानस नाहीये. गुड बॅटिंग परफॉर्मन्स मी कौतुक करेन या दोन फलंदाजांचं रुपेश पाटील आणि एक चांगली भागीदारी दाखवली तर पाटील आणि सचिन बोरे चांगली सुरुवात करून दिली आणि मिडल ऑर्डर फलंदाज मात्र आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र मागे निघून जातो पंचांचा इशारा आउट फलंदाज बाद येणारे चेंडू राहिले ते मात्र 6 आणि गरज येते मात्र 4 धावांचे. अजूनही सामना तुम्हाला चांगला कमबॅक करताना पाहायला मिळेल डीज आहे.
तर एक षटक आणि चार धावांची गरज सामन्यामध्ये अजून कम बॅक करताना पाहायला मिळतोय. सामना बघा, एक चांगला पाहायला मिळेल भास्कर पॅटीस यांच्याकडनं. या आमच्या आयोजन समितीकडे नाश्त्याची सोय केली, त्यांचे आभार व्यक्त करतोय. पांडुरंग भाग्यवंत यांच्याकडे सुद्धा नाश्त्याची सुविधा आहे, त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. येणारे चेंडू 6 आणि 4 धावांची गरज. आम्ही सामना पाहिला होता दिवंगत कामगार येथे रतनबास विशेषकामध्ये 2014 ला पडले वर्षे सामना झाला होता. फार मोठा सामना आपण पाहिला होता. एका षटकामध्ये 5 धावांची गरज असताना तो सामना जिंकला होता. या संघाचा मी नाव सांगत नाही, या संघाविरुद्ध सामना जिंकला होता. तो जो संघ आपण पाहतो पडले संघ, अशा परिस्थितीत बऱ्याच वेळेला सामने जिंकलेत. मात्र बघायचं आता ती परिस्थिती मला पाहायला मिळते का. 6 चेंडू आणि गरती मात्र चोलेगाव आणि पडल्या 2 संघांमध्ये आम्ही सामना पाहिला होता. सेमीफायनलचा सामना दिवंगत कामगार स्वर्गीय रतनबुवा पारिश्रमिकामध्ये. एका षटकामध्ये 5 धावांची गरज असताना सामना पडल्या संघाने थांबवला होता आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता पडलेगाव संघ. बघायचं तो इतिहास पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतो का या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 4 धावा. बेस्ट ऑफ लक बोधडीम शोधकूर क्रिकेट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज जपेश पाटील मागच्या सामन्यामध्ये फार चांगली होती. यस ऑन द ब्लॉक ऑल सांगितलं पण चालेल की नॉट आउट. मग धावांसाठी संघर्ष करायला लागतील. एक पायचा येणारे चेंडू 5 धावांची. हॅलो चेक. येणारे चेंडू 5 आणि गरती मध्ये 3 धावांची. बघा सामना कंटिन्यू फाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. मध्ये सामना अजूनही बॅलन्स पाहायला मिळतोय. किती संघर्ष करणं पडलेगाव संघ या सामन्यामध्ये. कसोशीने प्रयत्न करतोय, सर्वतरी प्रयत्न करतोय. मध्ये सामना थांबू शकेल का पडलेगाव संघ की यावेळी मध्ये उंबाने संघ जिंकून सुपर एट मध्ये क्वालिफाय होऊ शकेल. येणारे चेंडू 5 आणि गरती मात्र 3 धावांची. तरार क्रिकेटचा शेवटच्या सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सामना प्रेक्षकांच्या कालचा टोका चुकवतोय आणि सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण होतोय. व्हेरी गुड मॅच, अप्रतिम सामना. ऑनसाईडला गेल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. फलंदाज बाद अजून एक गडी बाद होते. 5वा धक्का. येणारे चेंडू 4 आणि गरज येते मात्र 3 धावांची. लॉट ऑफ प्रेशर ऑन द बॅट्समॅन, लॉट ऑफ प्रेशर ऑन द फिल्डर. यु आर द वॉचिंग द प्रेशर गेम. प्रेशर प्रेशर प्रेशर. यु आर द वॉचिंग द प्रेशर गेम. क्राउड इज व्हेरी हॅपी. दे वॉन्ट टू सी लाईक दिस मॅच अँड द मॅच इज गोइंग ऑन दॅट वे. व्हेरी गुड मॅच. येणारे चेंडू 4 आणि गरज येते मात्र 3 धावांची. तर आर क्रिकेटचा आता मध्ये सामना रंग निर्माण होते. द मॅच इज आउट ऑफ डेंजर. द मॅच इज बॅलन्स नाव. हु विल विन द मॅच? आय डोंट नो any answer. It is very difficult to say who will win the match. It's very difficult to say. The match is going on both the side. The match is going on the critical situation. Best of luck both the team. Show the fight game, fight cricket. NRH chendu 4 ani garati madhe 3 dhabanchi tarar cricket cha kuni vichari kelala hota ki evda paryanta samna yel kar sabhi kare hota. 12 chendu 10 dhaba, 11 chendu 9 dhaba, 9 chendu 8 dhaba, 8 chendu 4 dhaba, 7 chendu 4 dhaba, 5 chendu 3 dhaba ani ata sabhi kare right now 4 chendu 3 dhaba. Oh वाटा मॅच, अप्रतिम सामना. एकमेकाचे द्वंद्वविधी तुम्हाला पाहायला मिळतात. दोन नामांकित संघ एकमेकांसह संघर्ष करतात. पुढे खेळायचा प्रयत्न. एक संघाचे ट्रॅव्हल होतोय. चेदे जज करतोय कव्हर पॉइंटला. वैभव फार वेगाने एकच धाव पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 3 आणि गरज ती मात्र 2 धावांची. 3 चेंडू 2 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळला जाईल. आम्ही सज्ज सुपर ओव्हर साठी. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. पालेगावच्या सुखदेव मडवी पाले शिवशक्ती पालेचे पॅकर्स प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द आय हॅव अ सीट. मोस्ट वेलकम. येणारे चेंडू 3 आणि 2 धावांची गरज. तरार क्रिकेटचा अप्रतिम सामना. जगदीश कोणी विचार केला होता की सामना एवढ्या पर्यंत पाहायला मिळेल तुम्हाला, तसा सामना पाहायला मिळतोय. उलटा चेंडू योग्य दिशा असं जज करतोय, त्याला मात्र बीट करतोय आणि सामना संपवलाय. जरा जेल टिपला असता तर माझं सामन्याचं चित्र तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असतं. If he has taken a catch, the picture will be different in this match. But match is open now. And Samla Chikla Umparli Sangha now. Abhinandan Tumso Umparli Sangha. And Tevdas Abhar Vettagara Padlegao Sangha Chha. Yes, Pardamadhe Sabag Nondale Baddal. Thanks for participating and thanks for the good game. And best of luck for the next tournament. Hard luck is timing. And in Nani Pekin Chha Kaul. पुढचा सामना आपण पाहतोय. सरवणी संघाने जिंकलाय आणि शतक स्वीकारले आमंत्रित केले ते गोरचित संघाला प्रथम फलांसाठी. 4 षटकांचा सामना. द मॅच विल बी 4 ओव्हर्स. डोंट गो एनीवेअर, जॉइन विथ अस. एन्जॉय द सरपंच ट्रॉफी अँड एन्जॉय विथ टेनिस क्रिकेट क्लब.
तर मॅन ऑफ द मॅच सन्मान करतोय तो अमोल पाटील 13 धावांची दमदार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. खूप चांगला स्टार्ट दिला संघासाठी आणि पडले सगळ्या स्पर्धेतनं बाहेर जातोय. अभिनंदन, आभार तुमच्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवल्याबद्दल. थँक्स फॉर पार्टिसिपेट इन टुर्नामेंट, लॉट ऑफ थँक्स. तर पडले सगळ्या सगळ्यांना प्लीज कम ऑन द स्टेज, आपण आपला मान स्वीकारावा. तुम्हाला स्पर्धेतनं निरोप दिला जाईल सन्मानपूर्वक. हॅलो, तर निश्चितचा पुढचा सामना असेल सरवली बनाम गोरसे या दोन संघामध्ये. पंचांची कामगिरी मैदानामध्ये पाहतील आमचे राजेश वायले आणि बिंदास भाऊजी यांना आम्ही आमंत्रित करतोय मैदानामध्ये जायचं आहे पंचांची कामगिरी पाहण्यासाठी. तर या हॅलो, तर उंबर्ली संघाचा फलंदाज ज्याने या ठिकाणी चांगल्या दाबा काढल्या त्यामुळे आमचे विष्णू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज याचे डबल. तर प्रथम आम्ही आमंत्रित करू पडलेगाव आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव संघाला. पडलेगावचा कॅप्टन आपण यायचं आहे निश्चित या स्पर्धेला. जरी आपण निरोप देत असाल तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. पडलेगाव संघाचा संघनायक हर्षल असेल या आपण आपल्याला या स्पर्धेची ओळख म्हणून घड्याल देण्यात येतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अमोल ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्लीज अमोल कम ऑन द स्टेज. 13 धावांची दमदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अमोल ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर स्पर्धेमध्ये आम्ही निरोप देतोय ह्यावेळी पडले संघ या आपण हर्षल. हरकत नाही हर्षल, थोडेसे नाराज आपण. खूप चांगला फाईट केला तुम्ही सामना. आतिश पाटील विनंती करेन साहेबांना की आपण पुढे यावं आणि आपल्या संघाला स्पर्धेचे एक अविस्मरणीय अशी भेट देऊन आपण स्पर्धेचा गोड आठवण देऊन त्यांना आपण स्पर्धेत निरोप द्यायचा आहे. एक चांगली संकल्पना पाहायला मिळते की छत्रपती ट्रॉफी 2017 रोहिंजन मध्ये आम्ही संकल्पना पाहिली. हरलेल्या संघाचं सुद्धा कौतुक केलं जात आहे आणि त्यांचा आभार व्यक्त केला जात आहे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. सन्मान किशोर पाटील साहेबांना विनंती करून आपण पुढे यावं आणि आपल्या शुभास आपण या खेळूचा सन्मान करावा. सन्मान किशोर पाटील यांना विनंती करूया आपण की आपल्या शुभास आपण अमोलला सामना का थांबवलाय. नाणेफेक जिंकणार संघ कुठे आहे आपण लगेच अध्यक्ष स्वीकारायचं आहे. सामन्याला वेळ नाही आमच्याकडे आज, कारण आज शेवटचा दिवस आहे, ग्रँड फायनल दिवस आहे. येस, वेल प्लेड अमोल. 13 धावांची दमदार खेळली आणि सामना आपण जिंकला, सुपरमध्ये क्वालिफाय झाला. तुमचं हार्दिक अभिनंदन सचिन भोईर तुमचं आणि तुमच्या